सुप्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख लवकरच आपलं दिग्दर्शकीय पदार्पण करतोय वेड या चित्रपटाच्या माध्यमातून. आणि या चित्रपटाचे काही फोटोज आता समोर आलेत ज्यामध्ये आपल्याला प्रसिद्ध अभिनेता भाईजान सलमान खान सुद्धा दिसतोय. या प्रोजेक्टबद्दल सविस्तरपणे माहिती देताना अभिनेता रितेश देशमुख म्हणाला की आषाढी एकादशीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. पांडुरंगाचा साक्षीनं मी मराठी चित्रपट क्षेत्रात पाऊल ठेवलं आणि आज त्याच विठूमाऊलीच्या आषाढीला सांगताना अतिशय आनंद होतोय की मी दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी चित्रपटाचं चित्रीकरण नुकतंच पूर्ण झालंय. अनेक अडचणीतून मार्ग काढत मी आणि माझ्या टीमनं पहिला टप्पा यशस्वीपणे गाठलाय आणि आता पुढचा पूर्णत्वाचा प्रवास आणखीन बरंच शिकवणारा असणार आहे. पण जर तुमच्या पाठीशी तुमची जीवाभावाची माणसं असतील तर हा प्रवास आणखीन सोप्पा होतो. अशाच एका जीवाभावाच्या माणसाची साथ आमच्या चित्रपटाला लाभली, ते म्हणजेच सलमान भाऊ. माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाला भाऊंनी लय भारी साथ दिली होती. आता भाऊनं माझ्या पहिल्या दिग्दर्शकीय चित्रपटात आणखीन एक वेड केलंय. थँक्यू भाऊ, लव यू. तुम्हा सर्वांच्या सदिच्छांमुळे वेड पूर्ण झाला आहे आणि आता वेडेपणा सुरू होणार आहे, तेव्हा भेटूया लवकरच. तर मंडळी, आपण सलमान खानला आणि रितेश देशमुखला या चित्रपटाच्या माध्यमातून पाहण्यासाठी किती उत्सुक आहात? रितेश देशमुखनं दिग्दर्शित केलेला वेड या चित्रपटात काय वेगळेपण असेल असं आपल्याला वाटतं? नक्की लिहा आपले व्ह्यूज खाली असलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये. तसंच या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका.